नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे एक आंदोलन करण्यात आलेले आहेत. त्यांच्या मागणीनुसार कापसाला प्रतिक्विंटलला 15,000 रुपये भाव मिळावा, फळपीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले परतावे तात्काळ मिळावेत, विविध मागण्यांचे निवेदन प्रसार माध्यमांसमोर सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. खरीपातील कापूस पिकासंबंधी विमा परतावे लवकर मिळावेत, शेतीमालावरील निर्यात बंदी दूर करावी, ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये द्यावी, कापूस उत्पादकांना एकरी 50,000 रुपये अनुदान मिळावे अशा मागण्या महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आल्या. पपई पिकातील कटतीचा प्रकार बंद करावा, कटती लावणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करावी इत्यादी मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले. अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.